जेवढेच टॅग लावायचा आहे त्या टायमाला शेळीला चांगलं पकडावं लागणार. आता ही जवळपास 4-4.5 महिन्याची पाठ झालेली आहे, 4-5 महिन्याची. आता हे पाठरू आपलं शेळी म्हणून उद्या हे होणार आहे आपल्यापाशी, हां, याची नोंद होणार आहे. कारण कसं असतं आहे, 4 महिन्याच्या पुढं ज्यावेळेस पाठरं जातात, 4-5 महिन्याच्या पुढं ज्यावेळेस अरे टॅग नेला त्याने हे असे विचित्र जनावर आहेत कोंबड्या आपल्या. टॅग खाली ठेवला त्याला होतं काहीतरी खालच का सोरडे टॅगच घेऊ लागला खाला. ही टॅगची मशीन आहे, मशीनच म्हणून याला चिमटा म्हणतो आपण सहसा. याच्या ही जी गुंडी आहे ती वरच्या बाजूला टाकायची. चालू आहे का कॅमेरा? आहे चालू. हां ठीक आहे. माईक पण बसत नाही. ही जी गुंडी आहे ती वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला टॅग नंबर. आता हा 58 नंबरचा टॅग आहे. हा ज्यावेळेस आपण बसवणार त्यावेळेला मेकॅनिझम कसा होणार, याला असते छिद्र, ही गुंडी जाणार याच्या आतमध्ये त्या ठिकाणी, बरोबर आहे, आणि अशी फिट्ट बसणार आणि नंतर आपण हे लगेच काढून घेणार. पण या ठिकाणी लक्षात घ्या, त्रास होतो जनावराला, प्रचंड त्रास होतो, कारण कानाला छिद्र पडणार आहे. म्हणून आपल्याला जनावर पक्क धरावं लागणार आहे. अलग लक्षात. ए सर सर, भांडणे खेळायला ही जागा भेटली का तुम्हाला? हा तरी चोचं कापलत ना काल. लय आगोचर असते तर कोंबड्या, शेळ्या बी काही कमी नसतात. हळूहळू कळेल तुम्हाला, मजा येते. पण तर टॅग लावते वेळेस जखम होणार आहे, छिद्र पडणार आहे, म्हणून जनावर प्रचंड ओरडतंय. जनावर ओरडतंय, उडी मारायला बघतंय, सगळ्या गोष्टी, म्हणजे खूप जास्त त्रास होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला ही प्रक्रिया अशी पटकन करायची, पटकन म्हणजे 0 मिनिटामध्ये त्या जनावराला कळायच्या अगोदर. बघा थोडंसं पोटॅशियमचं पाणी घे, ह्या कानावरती या ठिकाणी वापर. टॅग जरसं जिथं टॅग लावायचं ह्या इथं, त्या ठिकाणी पोटॅशियम किंवा आयोडीनच्या पाण्यानं थोडंसं खालची आणि वरची बाजू या ठिकाणी तुमची साफ करून घ्यायची. ठीक आहे, ती खालची आणि वरची बाजू ज्यावेळेस तुम्ही थोडीशी साफ करून घेणार त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित, म्हणजे त्या जनावराला निर्जंतुक होऊ शकते. किंवा आयोडीन तुमच्याकडे जर असेल, आयोडीन बी ह्या कोंबडीला होऊ शकत. ठीक आहे, तर इथं ये तू, आता इथं ये. हां काय होत नसते, काय होत नसते रे वाघ. हा पक्क धरा जनावर. हे बघा, याला लय पदशीरपणे नस जी असते, नस मी तुम्हाला काय सांगितलं, हे ज्या नसा आहेत ह्या नसामध्ये आले नाही पाहिजे. हे पळडी गुंडी तीन आहे, दुसरी आहे बारकी, एकूण पळडी असून ज्या नसा आहेत त्या नसा फक्त आपल्याला कानाच्या व्यवस्थित पकडता आल्या पाहिजे, नाहीतर त्या जनावराला त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. हे धरायचं त्याला व्यवस्थित, पक्क धरायचं जनावराला. अलग लक्षात बघून धर व्यवस्थित. ज्यावेळेस तुम्ही टॅग लावायला, ही जी बाजू आहे नंबराची ही वरती राहिली पाहिजे वरच्या बाजूला, आणि जी गुंडी आहे ती खालून गेली पाहिजे. दिसत नाही का? आता बघा, जे नंबर आहे तो वरच्या बाजूला आणि गुंडी आहे ती खालच्या बाजूला. ज्यावेळेस अशी धरणार त्यावेळेला टॅग पटकन कचकन मारायचं आणि हे करायचं. ठीक आहे, जनावराला कम्फर्टेबल फील करायचं. जनावराला वाटलं ना पाहिजे की बा माझ्याकडसं काहीतरी प्रॉब्लेम व्हायला. या ठिकाणी बसला आपला टॅग, ही टॅग मशीन बाजूला काढून घ्यायची. ठीक आहे, आता हा तुमचा टॅग या ठिकाणी बसलेला आहे. लक्षात धराव दे. बघा आता तिला टॅग मारला आहे आपण आणि टॅग व्यवस्थित बसलेला आहे. कानाच्या सेंटर पॉईंटला थोडासा वरती राहिला तरी चालेल, काही अडचण नाही. काही जणं म्हणले त्या ठिकाणी छिद्र पडते का? छिद्र पडणारच झालं का? कारण टॅग आतल्या बाजूला खालून आणि वरून दोन गुंडे आहेत आणि नंबर जो आहे तो स्पष्ट खालच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी जखम झाली का? नाही. रक्त पडलं आहे का? नाही. तुम्हाला रक्त दिसायलं का कुठं कोणाला? अजिबात नाही आहे. हा कौशल्याचा भाग आहे, स्किलचा भाग आहे. एवढी काय म्हणजे फार अवघड प्रक्रिया आहे अशातला बी भाग नाही, लय सोपी आहे अशातला बी सोपी आहे, पण माहिती करून घेणं गरजेचं आहे. काही काही वेळेस चुकून एखाद्याच्या नजर समजा शिरावर गेलाच तर घाबरायचं नाही. आयोडीन आपल्याकडे आहे, ताबडतोब आयोडीन लावून त्या ठिकाणी कापसाच्या बोळ्यानं थोडा हे करायचं. नॉर्मल त्रास होणारच आहे. लेकराचे कान टोचतोत का नाही आपण? तसंच मग आता लेकराला कान टोचल्यावर दुःख होणार आहे, लेकरू लयच आळडणार आहे, रडणार आहे, म्हणून का कान टोचवायचे नाही का? नाही टोचवायचे. मग सुरुवातीला आपण काय करतो सोनाराच्या हातानं, तसं
आता हिचे कानं सोनाराच्या हातानं टोचल्यासारखे. जर तुम्ही घरी टॅग जर दिला तर 15 मिनटं तुमचं जनावर बोंबलं ते हिनं फक्त एकदा मे केलं झालं संपलं तात्पुरतं जरासं टुचकून झालं म्हणून आलं लक्षात. बाई तुवं नामकरण झालं रेकॉर्डवरती मुन्ना. आता हिचं काय कर माहिती आहे का, टॅग नंबर घे 58 नवी. या ठिकाणी माथ्याला टीका आहे हिच्या, जो मार्किंग आहे ती म्हणजे तिचं जी खून आहे जन्मखून म्हणतो आपण त्याच्यामध्ये काय लिहायचं, हां माथ्यावरती टीका. आता हिचे मायबाप बघू आपण त्याच्यानुसार केशवभाऊला विचारू. आ लक्षात ही पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे, काय अडचण नाही. जे नवीन पिल्लं असतात सहसा 4 महिन्याच्या पुढं मार्किंग करायची. मी याला सोडून येतो, सोडून आल्याच्या नंतर आणि पिल्ल्याला पण 5 तेवढे तसंच जसं तुम्हाला सांगितलं होतं की औषधं इंजेक्शनं गोळ्या वगैरे. चल इकडे सोडू शकता केशवभाऊ. मुन्ना घुगरे शिजले का नाही, बारसं झालंय. बारसं झालं ना आता, एक नंबर द्यायला म्हणजे बारसंच झालं की. ठीक आहे चला, हे चालू आहे का रेकॉर्डिंग? हां, तर ह्या स्वरूपामध्ये हे बघा, शेळीपालन लय सोपं आहे. हे परंपरागत अडाणी लोकांनी शेळीपालन केलेलं आहे. पहिले का लगेच सुशिक्षितच होते का? नाही. आता आपण ग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डर डिग्री होल्डर लोक आहोत, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक लक्षात ठेवणं लय गरजेचं आहे. टेक्निकल गोष्टी आहेत ना. आता आपलं पहिल्यासारखं शेळीपालन आहे का? नाही. म्हणून आपल्याला लसीकरण, ज्या 5 लसी मी तुम्हाला सांगितल्यात अप टू डेट द्यायच्या, तास जनावराची निवड, जनावराची काळजी, शेड, आवाच्या बवा बिनकामाचा शेडवर खर्च करायचा नाही. नाही तर गेलो मी 10 ठिकाणी शेड बघायला आणि नुसते प्लॅटफॉर्म बेसचे हायटेक शेड पाहिले आणि मला बी तसाच करायचा. तुम्ही काय येडे आहेत का? आपण का चोखणं धरून फिरायलोत का? अंगठा चोखणार आहेत का आपण? नाही, आपल्याला बुद्धी आहे, आपण विचार करलोत. साधा बांबूचा मी तुम्हाला दाखवला तसा डिकण्या उभ्या करून शेड करायचा. सुरुवातीला 10-20 जनावरामध्ये फारीच्या शेडची गरजच नाही. हां, ज्यांचा प्रोजेक्ट 100-200 शेळ्यांच्या पुढे आहे त्यांनी अवश्य करा. जेवढ्या शासकीय योजना तुम्हाला निलेश उबाळे साहेबांना सांगितल्यात प्रत्येक योजनेला धडका मारायचा. धडका मारायचा म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, आपल्याकडे जे आहेत सरकारी दवाखाने, ह्या सगळ्या आणि शासनाच्या, राज्य शासनाच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट धुवायच्या म्हणजे धुवायच्या. दुपारच्या टायमाला शेळ्या चारून आणल्याच्या नंतर एका जागो बशिला तुम्हाला काय काम हो, लगेच त्याच्यामध्ये ते हे करून गावरान मेवा, गावाकडच्या गोष्टी, चांदळ चौकडी, ह्या बघणं थोडंसं काही दिवस बंद करा. आता मोबाईलवर यूट्यूबवर आपलं सगळं हेच चालू आहे, किंवा सिरियल्स नाही तर पिक्चर. काही दिवस आता जसे सतीश रणेरचे व्हिडिओ बघत तसे अजून काही लोकांचे बघा, योजनेंची माहिती करून घ्या. www.com वेबसाईटवरती जा, ज्या ज्या वेबसाईट सांगितल्या सगळ्यांच्या डिटेल वेबसाईट आणि माहिती तुम्हाला आज PDF स्वरूपात भेटून जातील. शेळीपालनातली सगळी पुस्तकं आज तुम्हाला भेटून जातील. अलग लक्षात, ह्या ज्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला शेळीचं सांगितलं तसं कोंबडीचं बी हे एवढं काहीच अवघड नाही. म्हणजे शेळीपालनामध्ये इतकं सगळं अवघड आहे, कुक्कुटपालनामध्ये म्हणजे सोपं आहे, कुक्कुटपालनामध्ये अवघड आहे अशातला भाग नाही आहे. ह्या कोंबड्यांना सरते शेवटी करायचंच का? आपल्याला डोळ्यामध्ये 2 पाण्यामार्फत आहे ज्यांचा सगळा कार्यक्रम आहे. आणि एवढे चांगले असतात हे की ताणच घ्यायचा नाही. थोडंफार मरतूक नॉर्मल प्रत्येक ठिकाणी असते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोंबड्यामध्ये आणि शेळ्यामध्ये नॉर्मल मरतूक ही निसर्गानं घातलेली आहे. माणसामध्ये होती पहिले काटाळूस्तर, म्हणूनच लोक 5-5-6-6 लेकरं हो देत होते, बरोबर आहे का? मी सहज एकदा आमच्या गावातल्या म्हाऱ्याला विचारलं, म्हणलं बाबा, म्हणलं जुन्या काळात एवढे 1/2 डझन 9-9, 8-8 लेकरं काहून होऊ देत होते? म्हणे भरोसा नव्हता ना, 5 वर्षाचं लेकरू किंवा 7-8 वर्षाचं पोरगं होऊस तर गॅरंटीच राहत नव्हती म्हणे त्याची, हे वाचत आहे का मरत आहे. म्हणून पहिले काटाळूस्तर 1-2 हातचे आपल्याकडे शिल्लक असावं म्हणून होऊ द्यायचे. अरे काय कमाल, म्हणलं हातचे 1-2 शिल्लक असावं म्हणून आहे. आता आपण त्याच्यावर संशोधन केलं, वेगवेगळ्या रोगाच्या लसी घेतल्या, पोषणावरती सगळ्या स्वरूपात शासनानं वेगवेगळे कार्यक्रम राबवले, म्हणून आता हम दो हमारे दो. तसं ह्या जनावरामध्ये बी काटाळूस्तर निसर्गानं मरतू घातलेली आहे, म्हणून ह्याच्यावरती थोडंफार मेलं तर हातपाय गळून कपळाला डोसकेला हात अशा हात लावून बसायचं नाही, अजिबात बसायचं नाही, घाबरायचं तर बिलकुल नाही. हां चल ठीक आहे, 4 पिले मेले का? हां चल उचलून फेकून दे, पुन्हा डबल शेळी येणार आहे, डबल गाभण राहणार आहे, डबल पिले देणार आहे, त्याच्यामुळं ताण घ्यायचा नाही. लयच कोणाला ताण आला नंबर मावा तुमच्याकडे, मला फोन लावून बोला, मी पदेशीरपणे तुम्हाला फ्रेश करतो. आलं का लक्षात? ताण घ्यायचा नाही. ह्या गोष्टी चलत राहत, आता 1000 पक्षी आणले होते, मग काही दिवसाला 2, काही दिवसाने 4, काही दिवसाला 4-3 असे मेले, मग 900 राहिले. 900 नाही 800 जरी राहिले, 800 नाही 700 जरी राहिले तरी तुमचा पैसा वसूल होत आहे. पण जे शिल्लक आहेत त्याच्यावरती चांगलं काम करायचं, जे गेलं ते गेलं, पण जे राहिले का त्याला सुंदर बनवायचं.
ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मुळात लसीकरण, खाद्यनियोजन, सगळ्या गोष्टीची स्वच्छता, व्यवस्थापन ह्या गोष्टीवर जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुमच्याकडं मरतूक नावाचा प्रकार जो आहे तो सहसा पाहायला भेटत नाही. अलग लक्षात तुमच्या, मरतूक म्हणजे होतच नाही, सहसा हे कोंबड्याचे होत नाही, कोणतेच होत नाही. पण ह्या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिकल काळजी घेणं गरजेचं आहे. आता जो शिल्लक भाग राहिलेला आहे, जरी तुमच्याकडे काही राहिला असेल, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचीतच, ज्यावेळेस लाईव्ह घेणार आहे त्यावेळेस प्रश्नाची उत्तरं सगळी भेटून जातील. आणि नाही ती गेली तावडीत सापडण्यासाठी, तिला कचकन पकडावं लागते. गावरा नाही हे का, पोल्ट्री किंवा हे आहे का, याला गवसायचं म्हणल्याच्या नंतर लय लक्ष देऊन हे करलं. ते आपल्यापेक्षा चतुर असतात, त्याच्यावर त्याचं स्वतः आपल्यावर जास्त बारीक लक्ष असतं. आपल्याला वाटतं की ते आ अरे बापरे, लयच काटाळूस तर आली की घाबरली ती. तिला वाटलं आता सगळं मला पकड आहे, बाकीच्याला दिलं सोडून मला एकटीलाच कशाला पकड म्हणून. ठीक आहे, जना कोणत्या बी पक्षाला ज्यावेळेस तुम्ही घेणार त्यावेळेला पकडल्या त्याला त्रासच होणार, अलग लक्षात. पण तुम्हाला काही सेकंदामध्ये त्याला फील करून देता आला पाहिजे की तू म्हणजे असं काय राहू दे. त्याला काही सेकंदात कळालं पाहिजे की तुम्हाला कापण्यासाठी नाही तर चंभाळण्यासाठी पकडायला आहे. बरोबर आहे, ज्यावेळेस धरलं त्यावेळेस कसं होतं ना, आता कसं आहे बघा बरं, आता फडफड करायला का, मी काय त्याचे पकं धरलेत का, पाय धरलेत नाही, फक्त त्याच्या छातीला आणि पोटाला एक मायेचा खालून आधार दिला आहे. ती पक्षी ह्या गोष्टी लक्षात येतो, हे बघा याच्यात तुम्हाला बरंच काही शिकायला भेटेल. ह्या कोंबडीला ज्यावेळेस धरलं त्यावेळेस तिला अनकम्फर्टेबल फील झालं, म्हणजे अस्वस्थ होती ती, माझ्यासंग काय होते काय माहिती. पण आता बघा तिचे पख धरलेले आहेत का, नाही, पाय धरलेत का, नाही. ह्या पक्ष्यांना जे आहे, तुमच्या कधीबी जनावराला असो किंवा पक्ष्याला असो, एक तुमचा मायेचा स्पर्श कळाला पाहिजे, त्यावेळेस त्यांना त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या फार्मवरती एक आपुलकी म्हणून. आता मी निस्त आ जरी म्हणलं तरी बी सगळे पक्षी जमा होतात, तुम्ही ते डेमो बघितला, काही खायला जरी नाही टाकलं तरी बी, त्याच्यामुळं तुमच्याकडं ती माया अगोदर तयार करावं लागणार आहे. हे पैसा, ह्या योजना, हे शेड, ह्या सगळ्या गोष्टीनंतर त्या जनावराला सांभाळण्यासाठीचं जे पोटेन्शियल तुमच्यामध्ये लागणार आहे ते अगोदर तयार करावं लागणार आहे. अलग लक्षात, तर तुमचा व्यवसाय किंवा तुमचा जो फार्म आहे तो व्यवस्थित योग्य दिशेने जाणार आहे. मित्रांनो, याचा समारोप या ठिकाणी असा करतो आहे. मी तुम्हाला विक्री व्यवस्थापन सगळे मुद्दे जवळपास समजावून सांगितलेले आहेत. हा ग्रुप असाच कंटिन्यू राहील, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, हा ग्रुप असाच कंटिन्यू राहील. फक्त कोणीही कसल्याही स्वरूपामध्ये ह्या ठिकाणी ग्रुपवरती इतर सगळ्या गोष्टी किंवा इतर राजकीय, सामाजिक, धार्मिक पोस्ट करता कामा नये. ओनली शेळीपालन आणि कुक्कुटपालन ह्या गोष्टीवरतीच काम करायचं आपल्याला, ह्याच्या व्यतिरिक्त पोस्ट येऊ द्यायची नाही. आणि दुसरी राहिली गोष्ट, काय अडचणी जर आल्या तर बिनधास फोन करून मला त्या ठिकाणी चर्चा करू. आज रात्री आणि उद्याचं सेशन जे राहील तो आज रात्री आणि उद्या आपण पद्धतशीरपणे ह्या चर्चा ज्या आहेत, प्रश्नोत्तरे, ह्या गोष्टीवरती काम करू. सगळे पहिले एक ते एक दिवस एक पासून ते आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करून देतो. आणि प्रॅक्टिकलसाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामधली तारीख, फार तर पहिल्या आठवड्यात वातावरण आणि या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन ठरवण्यात येईल, त्यावेळेला तुम्हाला बोलवण्यात येईल. थांबतो मित्रांनो, खूप चांगलं वाटलं जे काय आपलं हे आठ दहा दिवस चाललं, 8-9 दिवस चाललं जे आपलं ट्रेनिंग, ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कसं वाटलं व्यक्तिशः, ह्या गोष्टीचे तुमचे फीडबॅक कागदावर लिहायचे आणि ग्रुपवर टाकायचे. कारण इथं जर बोलायला संधी दिली तर खूप जास्त गोंधळ होणार आहे. कागदावर लिहायचे आणि ग्रुपवर टाकायचा, किंवा एक मेसेज टाईप करायचा ग्रुपवरती. जसं मला वाटतं दीपाली पवार मॅडमनं त्या ठिकाणी एक, अक्षय राऊत त्यांनी पण एक लिहिला होता, त्याच्यानंतर राठोड बंधू होते त्यांनी पण या ठिकाणी लिहिला होता. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये ज्या आहेत, ज्या तुम्हाला शेळीपालनाच्या बाबतीत वाटतात आत्तापर्यंत अनुभवल्यात, पद्धतशीरपणे लिहून पाठवू शकता तुमचा अनुभव. आणि व्यवसायाला सुरुवात करा, मला काय म्हणायचं, व्हॉट्सअप स्टेटस इथून मागचं पुढचं सोडून द्या. आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग आपण स्वतः तयार करी. आपल्याला का सचिन तेंडुलकर किंवा रेखा आपल्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून भेटणार आहे का, नाही. म्हणून आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग आपण स्वतःच करायची आणि लाज बाळगू नका. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे शेळीपालन आणि कुक्कुटपालन म्हणलं की कोणाला बी लाज वाटते. बघा आपल्याला काय वाटतं, काय हा शेपुड्याचा किंवा कोंबड्याचा धंदा. हे जे जीव आहेत का, हे जीव जेवढे तुम्हाला दिसायलेत, ह्या जीवामध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळता का, त्या माणसांच्या कळपातून बाहेर निघून ह्या जीवामध्ये तुम्हाला 100% करमल.
एक वाक्य मी माझ्या प्रत्येक ट्रेनिंगमध्ये आवर्जून म्हणत असतो, मनुष्य पृथ्वीतलावर फक्त तीन गोष्टीसाठी काम करतं मित्रांनो, तीनच गोष्टी. इथं जन्मलेला प्रत्येक व्यक्ती तीन गोष्टीसाठी, एक म्हणजे पैसा, दुसरं म्हणजे प्रतिष्ठा आणि तिसरं म्हणजे समाधान. आता मी तुम्हाला थोडक्यात विश्लेषण सांगतो. नोकरदार जेवढा आहे, सरकारी नोकरदार वर्ग, नोकरदार वर्ग जेवढा आहे त्यांना पैसा आहे, प्रतिष्ठा आहे. पैसा म्हणजे पगार काटाळूस तर आहे, प्रतिष्ठा बी समाजामध्ये भरपूर आहे. पण छातीवर हात ठेवून सांगायचं तुम्हाला समाधान भेटतं का? आज बात कोणाला समाधान नाही आहे. फक्त कोणत्या बी नोकरदारानं मला छातीवर हात ठेवून सांगायचं की मला लय समाधान आहे, मी माझ्या व्यवसायामध्ये समाधानी आहे म्हणून. समाधानी असतं तर भाऊ तू इथपर्यंत आलाच नसता, नाही भेटत समाधान. दुसरी गोष्ट, व्यापारी वर्ग आहे त्यांना पैसा आहे, भरपूर पैसा आहे, प्रतिष्ठा बी आहे. भरपूर व्यापाऱ्यांना काही लोक इज्जत देतात परंतु समाधान नाही आहे. आणि त्याच्या उलट शेतकरी, जो शेतकरी वर्ग आहे आपला, कष्ट करणारा मजूर, मजूर आणि शेतकरी वर्ग. मित्रांनो, समाधान कटाळूस तर आहे, इतकं समाधान आहे. भाकर खाऊन हात धुतला आणि बाजूला सरकून निसतं, आंग जरी टाकलं जागेवर झोप लागती, इतकं समाधान आहे. किती आहे समाधान? मी तुम्हाला काय म्हणलं, भाकर खाऊन हात धुतला, समजा हात धुतला आणि बाजूला आग टाकलं की जागेवर झोप लागत, इतकं समाधान आहे. काय तिकडं रशिया युक्रेनचं युद्ध झालं, जागतिक मंदी झाली का, सरकार पडलं का, कोणाचं सरकार आलं, मातुडं घेणं देणं नाही. उठणं मोह काम मी आणि मोह संसार याच्या पलीकडे बुवा कधी विचार करत नाही. पण पैसा नाही मित्रांनो, अजिबात नाही. सकाळी उठला बुवा की ताण असते, किराणा कसा भराव, बियाण्यासाठी पैसे कुठून आणावं, खतासाठी पैसे कुठून आणावं, बरोबर आहे का? पुढच्यावर 2 वर्षाच्या नंतर पोरीचं लग्न करायचं आहे, एवढा पैसा कुठून जमवाव? पैसा नाही. समाधान कटाळूस तर आहे, शेतकऱ्याला इज्जत बी बऱ्यापैकी आहे, पण पैसा नाही आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक कमतरता ह्या तिन्हीपैकी कुठेतरी असते. हा जो व्यवसाय आहे ना, लाईव्ह स्टॉक बिझनेस म्हणतो त्याला, लाईव्ह स्टॉक फार्मिंग, शेळीपालन आणि कुक्कुटपालन किंवा कुठलाही प्राण्यांचा व्यवसाय, जिथं प्राण्यांचा समर पशुपालन असो किंवा रॅबिट फार्मिंग तुमची, ह्या धंद्यामध्ये जर त्यावेळेस उतरताना तुम्हाला समाधान इतकं कटाळूस तर भेटतं आहे की तुम्ही कल्पना करणार नाहीत. समाधान म्हणजे कसं, घरी गेल्याच्या नंतर उगव, तुम्ही बघा आता घरी गेल्याच्या नंतर बायकोला एखादा जोरात आवाज शब्द देऊन बोला, बायको लगेच परतून दुसरा शब्द बोलती. घरी लेकरं ऐकत नाहीत, बायको ऐकत नाही, तिकडं मित्र ऐकत नाही, समाजात कोणी मातुडं कोणाचं ऐकत नाही. पण इथं आलं आणि ह्या शेळ्याला किंवा कोंबड्याला आवाज दिला, आव 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 आव, सगळ्याचे मुंडके वादात टोटल माझ्याकडे येतात. आल्या का सगळ्या? हां, काय म्हणलं? आव आव आव. म्हणजे जनावरं ऐकतात, पक्षी ऐकतात. माझ्या शेळीला जर म्हणलं चल सोने चल इकडे ये, चल बांडी चल इकडे ये, जनावर फिरून तुमच्याजवळ येतं आहे, उगंच मान घासतंय, मांडीला मान घासतंय, शिंगाला त्या ठिकाणी शिंग घासाय बघतंय. ह्या गोष्टी समाधान देणार आहेत, समाधान आणि कटाळूस तर समाधान देणार आहेत. तुम्ही जीव लावा फक्त इथं, भयानक प्रचंड समाधान आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, एकदा तुम्ही जीव लावून करा समाधान कटाळूस तर, 6 महिने वर्षाच्या नंतर आवडीनं आणि मेहनतीनं जर याच्यामध्ये केलं तर पैसा 100% मिळतो, उपजीविकेपुरता तर तुम्हाला भेटतोच भेटतो, पण तुमचा स्वतःचा ब्रँड होईल इथपर्यंत बी पैसा होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती मन लावून काम केलं, पैसा कमवला, त्यावेळेस तुम्ही प्रसिद्धसुद्धा होतात. 4 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी सतीश रणेरने एका साध्या शेळीपालनातून सुरुवात केली, आज तुम्ही एवढी इज्जत देतायत. आज महाराष्ट्रातला लाखो शेळीपालक आणि कुक्कुटपालनातला वर्ग कटाळूस्तर इज्जत देते, कटाळूस्तर का? अभ्यास केला, मेहनत केली, 2 पैसे मिळाले, आज प्रतिष्ठा पण भरपूर मिळाली. एक वेळ अशी येते, जुनं मन आहे, कामासाठी काम करा. कामासाठी जर काम केलं तर तुमचं नाव एक दिवस 100% होईल. आणि एकदा जर तुमचं नाव झालं तर तुमचे पुढचे कामं फक्त नावावरून होतात. म्हणून कधी बी लक्षात ठेवायचं, कामासाठी काम करायचं, नाव ॲटोमॅटिक होणार, नंतर तुमचे सगळे नावावरून कामं होतात. आज नुसतं सतीश रणेर जरी म्हणलं तरी संपला विषय, तुम्हाला जास्त कोणाला काही सांगायची गरज नाही, अशा स्वरूपात आहे. त्याच्यामुळे जीव लावा. पैसा, प्रतिष्ठा, समाधान तिन्ही गोष्टी देणारा लाईव्ह स्टॉक बिझनेस आहे. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात. आज 2-2, 3-3 लाख पगार असणारे रिटायर अधिकारीसुद्धा आज ह्या गोष्टीमध्ये रस दाखवतात, येतात आपल्या ग्रुपवरती आहेत. माझ्या अगोदरच्या बॅचला क्लास 1 ऑफिसर्स आहेत. क्लास 1 का आहेत? कारण आयुष्यभर सगळं कमवलं, प्रतिष्ठा कमवली, पैसा कमवला, आता समाधान मिळवायचं आहे.
आणि आयुष्याचा उत्तरार्ध, अर्धे लोक आयुष्याचा उत्तरार्ध हा समाधानानं घालवण्यासाठी ह्या व्यवसायात उतरतात. तुम्हाला भलेही सुरुवातीच्या काळात पैसा न येऊ द्या, तुम्ही तुमच्या मेहनतीवर आणि समाधानावर विश्वास ठेवा, तुम्हाला भरपूर सगळं काही मिळेल. मित्रांनो, मी ह्या गोष्टींना या ठिकाणी शेवट करतो, थांबतो. दुसरी गोष्ट मी सांगितलं तसं मॅसेज टाईप करायचा प्रत्येकाने आवडला असेल तर, बळजबरी नाही आहे, कंपल्सरी कोणाला नाही आहे. ट्रेनिंग कसं वाटलं ते प्रॅक्टिकलसाठी या, आल्याच्या नंतर ही पंढरी सगळी तुम्हाला फिरवून दाखवतो, उघड्या डोळ्यानं तुमच्या सगळी तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरी गोष्ट, इथून पुढं असाच आपला संपर्क चालू राहील, संपर्क तुटणार नाही. फक्त जिज्ञासुवृत्ती आणि अभ्यासवर नम्रपणा आपल्याकडे असला पाहिजे. दांडपणा करायचा प्रयत्न कोणी करू नका, कारण दांडपणानं काही भेटत नाही, नम्रपणानं सगळं जग तुम्हाला भेटते. लक्षात चालेल मित्रांनो, थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या व्यवसायासाठी, आणि प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.